अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। प्रकाशचंद जैन संस्थेचे सचिव मनोज कुमारजी कावडिया यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला। जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील जैन नॉलेज सिटी या ठिकाणी मनोज कुमारजी कावडिया यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। याप्रसंगी प्रकाशचंद जैन संस्थेचे अध्यक्ष राजकुमारजी कावडिया, समस्त कावडिया परिवार, प्रकाशचंद जैन बहुद्देशीय संस्थेद्वारा संचालित प्रकाशचंद जैन फार्मसी कॉलेज, तसेच जैन इंटरनॅशनल स्कूल, प्रकाशचंद जैन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे सर्व कर्मचारी, मित्र, आप्तेष्ट यांनी उपस्थिती देत मनोज कुमारजी कावडिया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। निश्चितच काही महिन्यांमध्ये या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला दिसेल। गाऊन सोबत काम करत असताना मी सुद्धा या ठिकाणी काही गोष्टी बघितल्या। या शैक्षणिक प्रवास इतका सोपा निश्चितच नाही, एक कठीण आणि अतिशय मेहनतीचं एक काम या ठिकाणी पूर्णत्वाला येताना आपल्याला दिसणार आहे। निश्चितच आपल्या सर्वांसोबतच वावण्याचा विशेष आनंद निश्चित होताना दिसेल, कारण ही सर्व मंडळे आणताना जी मेहनत आणि ते कष्ट या ठिकाणी घ्यावे लागत आहे आणि सर्वांच्या सोबतीने राहून हा प्रवास आपल्याला यशस्वीरित्या पूर्ण करायचा आहे। हे सर्व काम निश्चितच सर्वांच्या शुभेच्छांनी आणि सकारात्मक गोष्टीने पूर्ण होताना आपण पाहतोय। तर एवढं मोठं यश या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्येच नव्हे तर राज्यभरामध्ये जामनेर तालुक्याची एक वेगळी ओळख या वैद्यकीय अभ्यासक्रमातून आपल्याला पूर्ण होताना बघताना या ठिकाणी दिसेल। तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मोठ्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश जेव्हा मिळेल तर निश्चितच या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा फायदा होईल। आपण बघतो की बीएड आणि बीएचएमएस सारख्या अभ्यासक्रम निश्चितच आपल्या तालुक्यामध्ये पहिल्यांदा आपल्या संस्थेमध्ये आलेले आहेत, याचा मला या ठिकाणी सारखा अभिमान आहे। जेव्हा आपण या अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना फिरताना बघतो, पालक जेव्हा या ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाताना आपण बघतो, किंबहुना प्रवेश नाही मिळाला तर मॅनेजमेंट कोटातून प्रवेश घेताना आपण बघतो, मंत्र्यांची शिफारस, आमदारांची शिफारस घेताना आपण बघतो, हा प्रत्येक घरातला शैक्षणिक प्रवास आपण डोळ्याने बघतोय। चार लोकांचं पाच लोकांचं कुटुंब आपली चालवताना तारेवरची कसरत होते आणि भाऊ हे 100-200-300 लोकांचे कुटुंब तुम्ही चालवता तुमच्याकडे बघून आम्हाला जितकी प्रेरणा मिळते, जितकी काम करण्याची उमेद मिळते, उमंग मिळते भाऊ, त्यातूनच आमच्यासारख्या छोट्या वयाची व्यक्ती सुद्धा की ज्यांना आम्ही पाहिजे तेवढा अनुभव नाही पण तुमच्याबरोबर राहून भाऊ तो अनुभव आम्ही लवकरात लवकर घेतो। आपण बऱ्याच वेळेस बघतो की समाजामध्ये फक्त अशाच लोकांची उदाहरणं दिली जातात। 140 करोड लोक आपल्या भारत देशामध्ये आहेत, आपण 140 करोड लोकांना ओळखू शकत नाही पण ज्या ह्या गर्दीतून आपलं नाव, आपला विश्वास, आपला ठसा उमटवतात अशा लोकांचं अनुकरण हे करण्याकरता हे वाढदिवसाचं औचित्य असतं। आपण सगळेजण भाऊन एवढी उंची गाठू शकत नाही, आपल्याला मर्यादा आहे पण तरी भाऊंकडे बघून आपण आपल्या पद्धतीने जे चांगल्यात चांगलं करू शकतो ते चांगल्यात आज बीएमएस कॉलेज तिथे झालं, तिथे बीएचएमएस कॉलेज झालं, तिथे दुसरं थेरपी कॉलेज झालं, एएनएम जीएनएम फार्मसी, मला नेहमी त्यांचा हेवा वाटायचा की 1000-1500 विद्यार्थी घरू बसले, आपल्याकडे इकडे कोणी अजून विद्यार्थी नाही, आता तुमच्यापेक्षा जास्त आमच्याकडे होणार आहे। त्यामुळे हे इतकं सप्तमत कार्य होऊ फक्त 2 वर्षामध्ये आपल्या हातून घडलेलं आहे हे, आणि हे युनिट कुठेतरी होत असताना त्यासोबत कितीतरी लोकांना, कितीतरी विद्यार्थ्यांना आणि समाजाला याचा फायदा होणार आहे याबद्दल चर्चा न केलेली होईल। म्हणजे भाऊ तुम्ही हे तुमच्या स्वप्न म्हणाल हो मी, पण तुम्ही तुमच्या मनातल्या भावना, तुमच्या मनातलं जे स्वप्न होतं ते पूर्ण केलं पण त्याचा फायदा हा आमच्यासारख्या व्यक्तींना, शिकणाऱ्या व्यक्तींना, समाजाला होणार आहे। म्हणजे आपल्या कार्यातून 2 वर्षातून जे रक्ताचं पाणी आपण केलेलं आहे ते सुद्धा तुम्ही समाजाला डोळ्यासमोर बघून विद्यार्थ्यांना बरोबर या लोकांनी अजून बीएचएमएस बीएमएस कॉलेज मधून बघितलं नसेल त्यांना मी तुम्ही जेवणानंतर 5-10 मिनिटं वेळ काढून जर मध्ये गेलात तर आपल्याला लक्षात येईल फक्त कॉलेज नाही आहे, सर्वोत्तम कॉलेज,
चांगल्यात चांगलं चांगल्यात चांगली गॅप कशी देता येईल, चांगल्यात चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं देता येईल. म्हणजे पीएचएमएसला आपल्याकडे जे हॉस्पिटल आपण तयार केलेलं आहे असं हॉस्पिटल जिल्ह्यात जाऊ द्या, जिल्ह्यात तर जाऊ द्या. महाराष्ट्रामध्ये कुठे असेल तर मला माहिती नाही इतकं मोठं हॉस्पिटल पीएचएमएस साठी असतं. कमिटी मेंबर जेव्हा येतात तेव्हा तेही कौतुक करतात. माझ्याकडे दरवर्षी 3-4 कमिट्या वेगवेगळ्या येतात. माझं इतकं नवीन युनिट असून सुद्धा मी इतका नवीन प्राचार्य असून सुद्धा माझं तर ज्यावेळेस या सगळ्या परवानग्या आणायच्या होत्या त्यावेळेस भाऊ मुंबईला पण झाले होते. माझं एक नाही भाऊ शिवसंगत काम करणार माझे पण काम करतात. पूर्ण परवानगी आणण्यासाठी पैसा दुय्यम आहे, परंतु माणसाची शारीरिक क्षमता किती असावी. तर भाऊ जर आता या वयात जे करू शकतो तर आपण त्याचे 4 प्रकार करू शकतो शिवाय. म्हणून आम्ही सर्वांच्या वतीने भाऊ तुम्हाला पाहिजे होतो की बोरट सरांनी सांगितले की टीचर मेडिकल कॉलेज आपल्याला एमबीबीएसचे आणायचे. आपण नुसतं बीएमएस आता आता आपल्याला पूर्ण गाव आलेला आहे, पूर्ण मेहनत आलेली आहे. मला असं वाटतं की बोरट सर आपल्याला अल्पच झोपले जातो 2-5 वर्ष. पण असं त्यांनी शब्द दिला आहे भाऊ, तर आपण सर्वजण मी मुली बोलतो जर तुम्ही विजन केलं तर आपण शब्द की पूर्ण बोलू ही ग्वाही आपल्या सर्वांचे मनुष्य मार्फत देतो आणि माझे 2 शब्द मी संपवतो. मनोज जी के साथ में रह के हमको इस इंस्टीट्यूट को बढ़ा के यूनिवर्सिटी में बदलना है, इसके लिए मैं उनके साथ में हूँ. मेरी शुभकामनाएं यही है कि बहुत जल्दी जामनेर का नाम आगे करने में मनोज भाई का नाम रहे और उनके साथ में मैं उनका सहकारी बोल के जरूर हूँ. ये मेरी शुभकामनाएं, धन्यवाद. सेक्रेटरी अजीत मुझे मनोज भाई वर्धन उपस्थित आज आपण ऐसे उपस्थित आहे, सगळ्या उपस्थित आहे. इथे जितकं सांगेल म्हणायला की थोडं थांबलं पाहिजे, थोडं त्यांच्या पात्रची मेहनत फार जास्त झाली आहे. आता थोडं थांबायचं आहे असं मला वाटतं आणि थोडं थांबून सगळं युनिट एकदा करायचे आहे. म्हणजे दोन वर्षांचं म्हणणे एमबीबीएस आणायचं ठीक आहे, स्वतः बघावे. स्वप्न बघायला उडान पण असावी, पण आपलं स्वास्थ्य आपल्या परिवाराकडे लक्ष दिले गेलं पाहिजे. वाढले म्हणून 2 लाख शुभेच्छा. धन्यवाद भाऊ. निश्चितच आपलं स्वास्थ्य सांभाळून आपल्या परिवाराला सांभाळून हे कार्य पूर्ण होताना आपण या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.